शिक्षक दिन आपण दरवर्षी साजरा करतो, कुठेतरी शिक्षक दिनाचे कार्यक्रम शाळेमध्ये होत असतात, परंतु आता जवळजवळ 20-22 वर्ष झाली आम्ही शाळेच्या बाहेर पडलो, आणि शाळेच्या बाहेर पडल्यानंतर आता शिक्षक दिन म्हणजे काय, तर कुठेतरी कार्यक्रमाला कोणीतरी बोलवतं आणि मग आपण आम्ही तिथे जातो, आपण सगळेजण जातो, शिक्षकांचा मान सन्मान करतो. पण जे आपल्याला शाळेत शिकवणारे शिक्षक होते, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या आशीर्वादाने आपण घडलो, त्यांनाच भेटायचं आपण राहून जातो. आणि म्हणून आमच्या सगळ्या मित्रांच्या मनामध्ये कल्पना आली की आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण आपले जे 5वी 6वीपासूनचे वर्गापासूनचे ते 12वीपर्यंतचे जे शिक्षक होते त्यांना सगळ्यांना जाऊन भेटूया. आणि आज आम्ही त्या पद्धतीने सगळेजण सगळ्या शिक्षकांना जाऊन भेटलो, त्यांना खूप आनंद झाला की अशा पद्धतीने आम्ही सगळेजण तिथं त्यांना भेटण्यासाठी गेलो. आज अनेक जणांची तर त्यांची 20-20 वर्षानंतर भेट झालेली आहे, आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांचा भेट घेतल्यामुळं त्यांना एक फार मोठा आनंद या सगळ्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने झालेला आहे. त्यांचे आशीर्वाद आज आम्ही पुढच्या वाटचालीसाठी घेतलेले आहेत. शिक्षक दिनानिमित्त सर्व माजी विद्यार्थ्यांनी येऊन माझा सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानते. माझे विद्यार्थी म्हणजेच माझी फॅमिली आहे, आणि ते जेवढे पुढे जाते तेवढा मला आनंद. आय वॉन्ट टू सी देम फ्लाइंग इन द स्काय. येस, आय एम रिअली आय वॉन्ट देम टू प्रोग्रेस लाईक एनिथिंग. अँड दी स्टुडंट्स whoever doing the hard work and going ahead, I'm happy. And I wish all the best for my students. सत्यजित दादा आणि त्यांची सगळ्यांची जी संकल्पना होती त्याच्यातून असं ठरलं की सगळ्या शिक्षकांना आज जाऊन भेटायचं, आणि त्या निमित्ताने आम्ही शिक्षक दिनानिमित्त सगळेजण आज जाऊन बसतो आणि सगळ्या शिक्षकांना आम्ही जाऊन शुभेच्छा दिल्या. कुठलंही झाड जेवढं वाढतं आणि उंच होतं, उंच झाडाला तेवढेच खाली मुळ मजबूत असतील तरच ते झाड जिवंत राहू शकतं, आणि त्या मुळातूनच त्याला पालन पोषण मिळत असतं. त्याचप्रमाणे आमचे सत्यजित दादा असतील, सोमेश्वर असेल, अशी सगळी जी काही वेगवेगळ्या क्षेत्रातली यशस्वी व्यक्ती आहेत, आज हे सगळे मोठे झालेत, पण यांच्या सगळ्यांची पाळंमुळं आजही संगमनेरातल्या त्या सह्याद्री शाळेमध्ये रुजलेली आहेत, आणि तिथून जे काही पालन पोषण झालंय, तिथून जे काही मिळालंय लहानपणी तिथे बाळकडून, तेच आज सर्वांना या कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मिळतंय. म्हणूनच ते बाळकडून ज्यांच्याकडून मिळालं त्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आम्ही हा मोहीम सुरू केली आहे. आज आमचे बऱ्यापैकी शिक्षक रिटायर झालेत, पण आज त्यांच्या घरी जाऊन पुन्हा एकदा आम्हाला ती भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी या सत्यजितदादांच्या कल्पनेतून मिळाली. आणि या सर्व मोहिमेला आमचे मित्र तुषार रायकर सरांनी खूप मेहनत घेऊन सर्व शिक्षकांशी संवाद साधला. एकटाच शिक्षक झाला, एकटाच शिक्षक आहे. हो,